नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीची बातमी आहे एका दिमागदार अभिष्ट चिंतन सोहळ्याची. जुन्नर तालुक्याची रणरागिणी ज्यांना संबोधले जाते अशा जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांचा 52 वाढदिवसानिमित्त जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आडलराव पाटील यांनी आशाताईंचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आशाताईंना शुभेच्छा देण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट संजय काळे, बाजार समितीचे सर्व संचालक तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पाहूयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी घेतलेला हा आढावा. संपूर्ण तालुक्यामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण सगळी मंडळी या ठिकाणी साजरा करतो. खरं म्हणजे आपण अशा माणसाचा वाढदिवस स्वतःहून साजरा करतो व जो माणूस संपूर्ण आपलं आयुष्य समाजासाठी वेचत असतो, समाजासाठी काम करत असतो, ताईंचं जीवन जर पाहिलं तर एक संघर्षमय जीवन असं आहे की सकाळी उठायचं, सकाळची सुरुवात दशक्रियेपासून आणि संध्याकाळची पूजा किंवा जागरण गोंधळापर्यंत किंवा शेवटी वरातीच दिवसाचा शेवट ताईंचा होत असतो. संपूर्ण दिवसभर हा समाजाच्या कामासाठी ताई त्या ठिकाणी घालवत असतात. अनेक गोरगरिबांची कामं त्यांनी अव्याहतपणे या ठिकाणी या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने केलेली आहे. खरं म्हणजे अधिवेशन चालू आहे परंतु ताईंचा वाढदिवस म्हटलं की आम्ही सगळे शिवसैनिक असतील किंवा आदरणीय दादा असतील यांचा हा एका घरातल्या माणसाचा वाढदिवस असल्यासारखा आहे आणि म्हणून दादा खास दिल्लीवरनं ताईंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी ताईंना वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि आमच्या आंबेगाव तालुक्याबरोबर शिवसेना शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने सुद्धा मी आदरणीय दादांना आणि जिल्हा प्रमुखांना विनंती करतो की ताईंचा सत्कार या ठिकाणी करा. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या सौ आशाताई बुचके यांचा आज वाढदिवस आहे आणि खास शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आडलराव पाटील या ठिकाणी आले. दादा, स्वागत आहे आपल्या हाऊसमध्ये. आज आशाताईंचा वाढदिवस आहे, खास आपण शुभेच्छा देण्या ठिकाणी आला. कोणत्या शब्दात आपण शुभेच्छा देऊ शकता? सौ आशाताई बुचके शिवसेनेच्या गटनेत्या आणि पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे एक शिवसेनेचं खंबीर नेतृत्व यांनी गेले 16 वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याच्या गावागावामध्ये विकास केलेला आहे. जुन्नरच्या बाहेरसुद्धा जिल्ह्यातल्या इतर तालुक्यातून सुद्धा लोकांचं, विशेष करून शिवसैनिकांचं, ज्यांच्यावर अन्याय झाले अशा महिलांचं खरी भिस्त आशाताई बुचके यांच्यावर असते. कारण न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्यानं अग्रेसर असतात. म्हणून शिवसेना परिवाराच्या वतीनं आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीनं ताईंना मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं त्यांना यश मिळावं, खूप यश संपादन करावं, लोकांची चांगली सेवा करावी अशा शुभेच्छा मी शिवसेना परिवाराच्या वतीनं आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देते. दादा, आता ताईंना वाढदिवसाचं एक मोठं गिफ्ट मिळालं, नारायण गोष्टी इलेक्शन झालं, बाबू पाटील सरकार एक चांगला कार्यकर्ता सरपंच म्हणून गिफ्ट मिळालं. तुमचे श्रम होते, ताईंचे होते, नानांचे होते, अनेकांनी याच्यासाठी परिश्रम घेतले. आपणही त्या सभेमध्ये अनेक शब्द त्या ठिकाणी दिले. कशा पद्धतीने आपण त्याच्याकडे पाहतात, कशाचे खूप खरं म्हणजे नारायणगाव शहरासाठी विकासाचं आम्ही एक स्वप्न पाहिलेलं आहे. लोकसंख्या वाढली आणि वाढत्या लोकसंख्येला ज्या सुविधा नारायणगावामध्ये उपलब्ध आहेत त्या अपुऱ्या आहेत. सुरुवात म्हणून नारायणगाव शहरातून जाणारा रस्ता, या रस्त्यासाठी मी प्रयत्न करून 26 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्या रस्त्याचं टेंडर निघेल. तो रस्ता झाल्यानंतर रस्त्याचं रुंदीकरण होईल, अतिक्रमण हटेल आणि ते झाल्यावर नारायणगावमध्ये जी ट्रॅफिकची समस्या आहे ती निघून जाईल. तिथं ड्रेनेज लाईन असणार आहे, तिथं पेम ब्लॉक रस्त्याला पादचाऱ्यांसाठी बांधणार आहे आणि 26 कोटी रुपये 5 किलोमीटरसाठी हा त्या मनानं खूप मोठा निधी नारायणगावकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला
शिवसेनेवर विश्वास ठेवला, आशाताई मुचकेंच्यावर विश्वास ठेवला, म्हणून तो निधी नारायणगावसाठी आपण मंजूर करून आणला. बरोबर, नारायणगावमध्ये ती चर्चा पण होती की खास आपण रामाच्यासाठी खासदार नाही होणार, सगळ्या लोकांनी त्याच्याकडे पाहिलं की त्यांनी त्याच्यावरती आरोप केला की असंच झालं नाही पाहिजे खासदार या ठिकाणी येतात म्हणजे यांच्या बाया पायाखालची वाळू सरकली ना, असाही आरोप केला होता, कसं पाहता? आता कोणाच्या पायाखालची वाळू कधी सरकली कशी सरकली या सगळ्या जनतेला माहिती आहे. माझ्या दृष्टीनं माझा कार्यकर्ता उभा राहिला आहे, माझा शिवसैनिक उभा राहिला आहे, माझं गाव आहे नारायणगाव, माझ्या मतदारसंघातलं आहे, मी काय बाहेरचा नाही आहे, मी काय पाकिस्तानातून आलेला खासदार नाही आहे किंवा बाहेर कुठून आलेला खासदार नाही आहे, माझ्या मतदारसंघातलं गाव आहे. माझ्या मतदारसंघातल्या जनतेला, 40,000 लोकसंख्येच्या जनतेला माझ्याशी काय बोलायचं असेल, मला त्यांच्याशी काय बोलायचं असेल, माझं त्यांच्याविषयीची काय प्लॅनिंग आहे हे समजण्यासाठी मला नारायणगावला यावंच लागणार आहे. त्यामुळं मी आलो म्हणून पायाखालची वाळू सरकली असं काही नाही, उलट लोकांनी दाखवले कोणा कशाने मी आलो म्हणून मी एवढं जागाला आलं तर नाही, कारण आमची उमेदवार चांगले होते, आमच्या जिल्हा परिषद सदस्य असेल, संघटनात्मक काम आहे, इथं पुचकेताईंच्या माध्यमातून कामं झाली आहेत, संघटनेचे बाकी पदाधिकाऱ्यांनी मेहनत करून काम केल्यामध्ये संतोष नाना असतील, बाकी सगळे कार्यकर्ते असतील, त्यांनी केलेलं कामाचं चीज आहे. मी आलो म्हणून लगेच ग्रामपंचायत निवडून आली अशातला भाग नाही आहे, हे सगळ्यांचं कलेक्टिव्ह यश आहे. आणि म्हणून अशा कार्यकर्त्यांच्या उत्साहासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी मी जाणं माझ्या दृष्टीने संयुक्त आहे. बरोबर, तर नारायणगावचा विकास करण्यासाठी दादांसोबत सगळे नेते या ठिकाणी सज्ज आहेत, जे जे शब्द त्या ठिकाणी दिले ते पूर्ण केले जातील असं आश्वासन बाबू पाटील यांनी आपल्यासोबत दिलेलं आहे. येणाऱ्या काळात नारायणगावकडे आपला आवाज देखील बारीक लक्ष ठेवून असणार आहे. लक्ष्मण दातकेसोबत पवन गाडेकर, आपला आवाज चुंबक. यानंतर पारुंडे गावातून ग्रामस्थांनी वाढदिवसानिमित्त आशाताई यांची वाजत गाजत मिरवणूक काढली आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी येथील श्री ब्रह्मनाथ महाराजांचे आशाताईंनी दर्शन घेतले, तसेच वैष्णोधाम ते दातखिळवाडी दरम्यानच्या रस्त्याचे उद्घाटन देखील आशाताईंच्या हस्ते करण्यात आले. पाहूया. आपल्याला
जिल्हा परिषद शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके यांचा 52वा अभिष्टचिंतन सोहळा वैष्णवधाम येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी ताईंना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्ते व वैष्णवधामचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, पंचायत समिती सभापती ललिताताई चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे, उपजिल्हा प्रमुख शरदअण्णा चौधरी, पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख गणेश कवडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे, जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्यामराव पांडे, पंचायत समिती शिवसेना गटनेते दिलीप गांजाळे, जुन्नर नगर परिषद शिवसेना गटनेते दीपेश सिंह परदेशी, सर्व नगरसेवक तसेच नारायणगावचे नवनिर्वाचित सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे व सदस्य, बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नानांमुळे मला ताईंना भेटण्याचा योग मुंबईला आला आणि ताईंना भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने मी ताईंना त्या ठिकाणी जवळून पाहिलं. कुठेतरी एक मोठी भगिनी, आमची एक माता, जे रूप मी ताईंचं त्या ठिकाणी पाहिलं आणि ताईंविषयी जे जे ऐकत होतं की वैष्णवधामच्या लोकांनी वैष्णवधाम ते पारुंट्यापर्यंत चप्पल न घालता रोज त्या महादेवाला तिथं साकडं घालते ते आमच्या ताईला बरं कर. आणि ऐकल्यानंतर कुठेतरी ऊर भरून आला आणि नक्कीच जाणवलं की आशा नाही आहे कुठलं साधन रसायन नाही. जर या गावातली माता भगिनी, मला वाटतं आमच्या भुसकेवाडीवरचा विषय झाला पण आमच्या नारायणगावामध्ये असेल, सुंदर तालुक्यात असेल, कितीतरी लोकांनी आपले देव या ठिकाणी पाण्यात ठेवले होते आणि मला असं वाटतं ताईंची महती याच्यापेक्षा काय या ठिकाणी सांगावी. आणि अशा आशा ताईंचा या ठिकाणी वाढदिवस तुम्ही आम्ही साजरा करतो आणि हा वाढदिवस साजरा करत असताना खरं तर कुठेतरी या ठिकाणी पाहून जातं की गेले 2 वर्ष मी ताईंबरोबर या ठिकाणी काम करतोय. ताईंबरोबर काम करत असताना ताईंचं मी जे रूप मी या ठिकाणी पूर्वी पाहिलं आणि जे दुसरं रूप या ठिकाणी पाहिलं की कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने प्रमाणे घेऊन आणि मला असं वाटतं ताईकडे दुसरा जो काही विषय असेल ताईच्या माध्यमात नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. मगाशीच म्हणलं की भुसकेताई फक्त या भुसकेवाडीपुरता काही मर्यादित नाही आहे, ते आमच्या नारायणगावच्या सुद्धा तेवढ्यात मोठ्या आभारसंभ आहे. नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जर यशाचं श्रेय जातं तर ते फक्त ताईंना जातं. या ठिकाणी मी तुम्हाला अभिमानाने सांगत की जी कामं विकासाची जो डोंगर 6 महिन्यातून 3 कोटीचा डोंगर या ठिकाणी ताईंनी रचला आणि मला वाटतं त्याच्या माध्यमातून जी विकास कामं करायला आम्हाला सोपी गेली, लोकांपुढे जायला सोपं गेलं, त्याचं सर्व श्रेय त्या ठिकाणी 100% ताईंना जातं. आज मी या ठिकाणी खरं तर जास्त बोलणार नाही परंतु नानांमुळे मी ताईंजवळ गेलो. नानांचं मला या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी मानलं पाहिजे की नाना तुम्ही मला अशा एखाद्या सावलीत मला बसवले की तिथून पुढे मला आता कुणी कुठला धोकाही मला होणार नाही, कुणी धक्काही होणार नाही, तेवढा मोठा विश्वास ताईंनी आज आमच्या मनात निर्माण केला आहे आणि हाच विश्वास पुढे कायम राहू. आज ताईंचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो. मी ताईंना एवढ्या शुभेच्छा देईन ताई, तुमच्या मनात असणाऱ्या सर्वात इच्छा तुमच्या ज्या काय असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आमची जी काय खारीचा वाटा आमची मदत लागेल ती मदत करायला आम्ही अहोरात्र तुम्हाला या ठिकाणी तयार आहोत. आमच्या आई मुक्ताबाईला मी आमच्या नारायणगावच्या आमच्या मुक्ताबाईला मी या ठिकाणी साकडं घालेन की आमच्या ताईंना भरपूर आयुष्य दे, त्याच्या अजून भरपूर या ठिकाणी सेवा होऊ दे आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या ताईंचं आरोग्य या ठिकाणी चांगलं राहू दे. खरंच ताईंमध्ये असे गुण आहे तर ताईंनी कधी असं पक्ष राजकीय ज्या ठिकाणी असं त्या ठिकाणी पाहिलं पण बहुजन समाजामध्ये काम करत असताना आणि समाज हिताचे निर्णय घेत असताना ताईंनी परिणामाचं काय होईल हे पाहिलं नाही. जो समाजाच्या योग्य निर्णय त्या गावामध्ये असत त्या समाजामध्ये असत ताईंनी बेधडक तो निर्णय घेतला आणि समाजाच्या हिताचा निर्णय असत. म्हणून ताई तुम्ही एक आदर्श स्त्री म्हणून, एक आदर्श नेता म्हणून, आदर्श एक दुर्गा मातेचा अवतार म्हणून आज तुम्ही आमच्या समोर आहात. आज या ठिकाणी खरं वास्तविक पाहिलं तर तालुक्याच्या पूर्व भागातून वैष्णवधाम कितीतरी पश्चिमेला आहे पण प्रत्येकाची पावलं का ओढतात. गेल्या वर्षी आपण थोडेसे आजारी होता त्यातूनही आपण सर्वांच्या समोर एक आहे त्या इमेजमध्ये आल्या आणि म्हणून सर्व लोकांना तुमच्याबद्दल नावाप्रमाणे अशा एका ताई तुम्ही अनेक वर्ष ह्या राजकारणातून ह्या महाराजांच्या जन्मभूमीतून काहीतरी
करावं आणि त्या पद्धतीनं तुमचं कार्य चालू आहे असो. तुम्हाला शुभेच्छा देत असताना विज्ञान कारखान्याचा सर्व परिवार असेल माझ्या समोर, तुमचे अति जवळचे दोन सहकारी प्रशांत चव्हाण आणि संजय वराडी, त्याचबरोबर सारंग गोलम, अनेक मंडळी समोर आल्यात. सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या कामाच्या माध्यमातून मताईचं थोडं कडू बोलणं असेल पण कामाच्या बाबतीत तडजोड नाही. कडू असलं तरी पण हरकत नाही, पण काम पहिले झालं पाहिजे अशी ताईंची भूमिका आहे. खरोखर नेतृत्व असंच असावं. ताईंनी जे 15-16 वर्ष या ठिकाणी तालुक्यामध्ये जे काम केलं खरोखर ते वाखाण्याजोगं आहे. एखाद्या आमदाराला लाजवण्याचं काम आहे. तेव्हा नक्कीच ताई तुमच्या पाठीमाग सर्व शिवसैनिकांचं किंवा सर्व कार्यकर्त्यांचं अपोजिट पक्षाची जरी असली तरी पण प्रेम करणारे आहेत. सदैव त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमाग आहे. भरपूर असे पदाधिकारी या ठिकाणी आलेले, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु ताई तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याला, तुमच्या भावी कार्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा देते आणि थांबते या ठिकाणी. थांबते. जय जय महाराष्ट्र. आज अशा काही मोठे यांचा वाढदिवस, मागच्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला हा वाढदिवस, आता यावर्षी भरपूर अशी गर्दी आहे. बरेचसे लोक दिवस बरे भेटून गेले. असो, ताई एक जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांचं जे काम आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. जर ताई तालुक्याच्या आमदार झाल्या तर या तालुक्याचा चेहरा मोहरा नक्की ते बदलू शकतील असा मला विश्वास आहे. आणि इथं आता मी बोर्ड बघितला, त्या बोर्डवर भावी आमदार आशाताई असं लिहिलं आहे. तर मला वाटतं 2019 हा बोर्ड फक्त आमदार आशाताई गोष्टी असा असावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. ताईने वाढदिवसाच्या आम्ही आलेल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आशाताई भुजके म्हणजे धाडसी नेतृत्व मी माझ्या जीवनात अनुभवलेले आशाताई याबद्दल थोडंसं सांगतो. आशाताई भुजकेंनी ज्यांच्या हातीवर पाठीवर हात टाकला त्यांना कुठल्याच्या कुठपर्यंत नेऊन पोहोचवायची ताकद ही आशाताईंमध्ये आहे. कारण ज्या वेळेला माझी मिसेस चौ सुरेखा गांधारे या खानगावच्या उपसरपंच म्हणून निवड झाली आणि त्यावेळी आशाताईंनी आणि आम्ही ठरवलं का आपल्याला आदिवासी पट्ट्यामध्ये एखादं गाव दत्तक घ्यायचं. कारण त्यावेळेला 2 वर्षापूर्वी आमदार खासदारांनी दत्तक घ्यावं, कुठलं तरी गाव दत्तक घ्यावं अशी सरकारची संकल्पना होती आणि त्यांना वेगळा निधी होता. त्याचप्रमाणे आम्ही एक नवीनच वेळ नकाडली. संतोष नाना खैरे आम्ही सर्व एकत्र बसलो आणि कुठलं गाव घ्यायचं. आता मी जास्त जवळ असल्यामुळे मी म्हणलं ताई माझंच गाव घ्या. ताईंनी आमचा सर्वांचा मान राखला आणि एक दत्तक गाव घेतलं. त्या गावामध्ये आज आमदार खासदारांनी जी जी गावं दत्तक घेतल्या त्या गावामध्ये जाऊन पहा. आणि आमच्या आशाताई भुजकेंनी जे गावं दत्तक घेतले त्या गावामध्ये केलेली विकास कामं पहा. परंतु आमच्याकडे असा वेगळा फंड नाही, पण आशाताईंनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस जिल्हा परिषदेची जी जी योजना येईल त्या त्या वेळेस ताई म्हणायच्या माझ्या मतदारसंघातली एवढी गावं आणि त्यामध्ये माझं दत्तक गाव, त्यामुळं कुठलंही कमी पडलं नाही. हे आपल्या मनात आहे, ताईंच्या मनात जे आहे ते त्या जनतेच्या मनात येईल. तर त्या सर्व कामना आपल्या पूर्ण होतील अशी मी या ठिकाणी पंडाजी बाबाच्या या भूमीमध्ये मी आपल्याला एक माझी एक इच्छा व्यक्त करतो का जे आपल्या मनात आहे जे ताईंच्या मनात आहे ती इच्छा पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि ताईला इथून पुढं आयुष्य निरोगी आणि भरभराट आणि राजकीय सर्व चांगलंच जाईल याबद्दल शंका नाही. ताईंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे बाबांनी ही भगवी पताका खांद्यावरून महाराष्ट्रात काम करत असताना वारकरी संप्रदाय जपला, तीच भगवी पताका अशा ताईंनी खांद्यावर घेतली. आणि ह्या जुन्नर तालुक्यात नव्हे तर ह्या महाराष्ट्रामध्ये त्या जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा समाजकारण लोकांसमोर ठेवून एक 2002 ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि जिल्हा परिषद सदस्य कसा असावा आणि जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो खरं तर ह्या जुन्नरला खऱ्या अर्थानं दाखवून दिलं. टाईमचं आहे हे गेली 15 दिवस ठामपणे त्या नारायणगावमध्ये बसून ज्या ज्या लोकांच्या पाठीशी ज्या ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहून खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी साथ दिली आणि खऱ्या अर्थाने 17
15 उमेदवार आमचे त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने निवडून आले आणि सरपंच पदाचा उमेदवार आमचा 3000 मताने त्या ठिकाणी निवडून आला, याचं एकमेव कारण फक्त आशाताई आशाताईनं लोकांनी विश्वास ठेवला. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या टायमाला या ठिकाणी काही ज्यावेळेस उभ्या राहिल्या त्यावेळेस त्यांना प्रचार करता येणार नव्हता, काही म्हटले की प्रचाराला फिरू शकणार नाही, त्यावेळेस त्या नारंगाव वारुळकरांनी साथ दिली होती, काही तुम्ही फक्त फॉर्म भरा प्रचार आम्ही करू, निवडून करायचं काम आमचं आहे. आणि त्यावेळेस लोकांनी विश्वास टाकून 4 ते 4500 मताने त्यावेळेस ताईनं त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं नारंगावच्या ग्रामपंचायत 20-22-25 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष करत असताना आम्हाला एक मोठं त्या ठिकाणी संघर्ष करावा लागत होता आणि तो खरा अर्थ संघर्ष ह्या पुढच्या काळामध्ये ह्या नारंगावकरांचं भाग्य म्हणावं लागेल की आमच्या चांगल्या लोकांना चांगल्या पॅनलच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून दिलं. लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. ज्यावेळेस स्वर्गीय रामदास शेठ चव्हाण होते आणि त्यांचा तो मतदारसंघ होता, त्या मतदारसंघामध्ये आशाताई जिल्हा परिषदला, हिराताई पंचायत समितीला आणि धुळेताई पंचायत समितीला असा त्यावेळेस जिल्हा परिषदचा गट होता आणि ही तिन्ही सीट शिवसेनेची अतिशय प्रचंड बहुमताने त्यावेळी विजयी झाली. आणि तेव्हापासून आशाताईंनी या तालुक्यामध्ये कामाचा जो सपाटा लावला आणि या कामाच्या सपाट्यामधून गोरगरीब जनतेपर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत अतिशय ताईंनी जाऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्या कामाचीच पावती पण त्यानंतर नारंगाव मतदारसंघातून परत वडद मतदारसंघात परत नारंगाव मतदारसंघात असं 4 वेळा ताईंनी या जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक लढवून अतिशय सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन पण नाणे घाटापासून तर इकडे अनामाशेपर्यंत दारे घाटापासून तर इकडं पार कवळपिपरीपर्यंत या सर्व भागामध्ये ताई स्वतः राहायच्या आणि सर्वसामान्य जनतेचं त्या ठिकाणी काम केले. आज या ठिकाणी जर माता भगिनी आल्या लोकसभाच्या त्या माजी सरपंच आल्या त्यांनी या ठिकाणी भाषण केलं, आर्मीच्या सरपंचांनी भाषण केलं, या ठिकाणी त्यांनी भाषण करताना ताईंना ज्या ठिकाणी त्यांनी शब्द मांडला की ते स्ट्रीट लाईट पाहिजे, ज्या वेळेस 7 दिवसामध्ये त्या ठिकाणी लाईट लागली जाते त्या माता भगिनीचं काम होतंय आणि मग आशा ताई या ठिकाणी गेल्या वर्षीचं वातावरण आणि आत्ताचं वातावरण मध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. गौरव महापौर खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. नाही म्हटलं तर तालुक्यामध्ये अनेक ढोंगी मंडळी आहेत, अनेक ढोंग कामाचा आणतात, अनेक खोटे नारळ फोडले जातात, अनेक भूमिपूजन खोटी केली जातात, परंतु ताईने दिलेला शब्द आतापर्यंत कधी खोटा ठरलेला नाही. त्या गावामध्ये शब्द दिला तो खऱ्या अर्थाने पूर्ण केलेला आहे आणि म्हणून आज जो बॅनर सांगत आहे भावी आमदार आमच्या मंगेश अण्णा काकडे बोलले की पुढच्या वर्षी आज हा भावी आमदार शब्द दिसतो तर पुढच्या वर्षी बॅनर फक्त दिसल तर तो फक्त आमदार आशाताई भुजके यांचा हा वाढदिवस या गावामध्ये साजरा होतो, तालुक्याच्या ठिकाणी साजरा होतोय. अशा प्रकारची भरीव काम माझ्या या ताईंनी आपल्या समाजासाठी केली, आपल्या गोरगरिबांसाठी केलं. कोणाला कधी विचारलं नाही तू कोणत्या पक्षाचा आहे, कुठून आला, कोणाचं काम करतोय, हे ताईने विचारलं नाही. परंतु कोणताही शिक्षक जरी असेल तर शिक्षक आपल्याला माहिती आहेत कशा प्रकारचं काम आणि कार्य करतात, परंतु आज सर्व शिक्षक आमच्या ताईला मानतो, का मानतो, तर ताईंनी ती कामं ती जी पाठीमाग बसलेली खीळ खऱ्या अर्थानं शिक्षकांच्या बाबतीत ताईंनी काढून घेतलेली आहे आणि ती खीळ म्हणजे आज कुठल्या प्रकारची बंदी असेल तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बसलेले आहेत, कुठल्या प्रकारची अपेक्षा पैशाची न करता प्रत्येक शिक्षकाची बदली त्याच्या मनाप्रमाणे होईल आणि त्या बदल्या केल्याचं काम ताईने केलेलं आहे. आपला शुभेच्छा देतो. ताई तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. मोठा पुष्पहार आणलेला आहे, त्यांचा सत्कार करतो आणि ताईंचा देखील सत्कार करतो. भवनशेठ दुर्गोड्यांनी जरा पुढे यावं आणि एक थोड्या वेळाने पुन्हा एकदा मी सत्कार करतो. मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच बाबूभाऊ पाटे यांचे वडील बाळासाहेब पाटे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी बबनदादा कुलवडे माजी सरपंच उदापूर, प्रकाशजी शेटे माजी सरपंच उदापूर, मनोहर लोटे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
त्याचप्रमाणे विलास वाघोले मित्र परिवार हा देखील या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं देखील स्वागत. या निमित्तानं अनेक जे मान्यवरांचं आगमन होते, वासुदेव काणसकर, बाळासाहेबजी मुळे, राजू शेठ मेहर, भाऊ वारुळे, त्याचप्रमाणे डेंगोरीवरून शिवसेना शाखा प्रमुख किरण हांडे. 25, 27, 28, 29, 30 ही सगळी आमची सेनेची सगळे जेवढे नेते वाढदिवस, 25 आमच्या वडिलांचा वाढदिवस, 27 आमच्या नानांचा वाढदिवस, 29 संतोष दानवे, 30 ताईंचा वाढदिवस, 1 शरदानांचा वाढदिवस आणि नारायणगावकरांनी सगळ्यांना ह्या शुभेच्छा म्हणून संपूर्ण पॅनललाच विजयी करून खरोखरीच्या शुभेच्छा दिल्या. आणि शुभेच्छा याच्यापेक्षा अजून मी वेगळा काय देतो. नारायणगावकरांनी 6 महिन्यापूर्वी आपल्याला जिल्हा परिषद निवडून दिलं आणि याही वेळेस त्यांनी सगळ्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. मी माझ्या परिवाराच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आणि गोरगरिबांच्या कार्यकर्त्यांसाठी वेळ देऊन, वेळ आली तर अंगावर घेईन, सिंगावर घेईन, पण कार्यकर्त्याला सर्वसामान्याला नाही देत म्हणजे आशा. शिवसेना परिवाराच्या वतीनं ताईंना लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील भावी राजकीय कालावासाठी शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुकाभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्यामध्ये सकाळीच गुंजाळवाडी या ठिकाणी विविध विकास कामांचं उद्घाटन, शिवसेना शाखेचं उद्घाटन, तर नंतर सावरगाव या ठिकाणी महाआरोग्य शिबिर, मड या ठिकाणी देखील कार्यक्रम, पारुंडे या ठिकाणी देखील कार्यक्रम, लोकोपयोगी असे कार्यक्रम सकाळपासून ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत आहे. बरोबर 1 झालं ताई, ताईंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं नाना पाटील ताई मुंबईला होत्या आणि मागच्या वर्षी आम्ही सगळ्या सैनिकांनी ताईंना एक भेट दिली होती. नारायणगावची नगर परिषद, तिथं शिवसेनेचा भगवा फडकून ती भेट ताईंना होती. यावर्षी देखील आत्ता वाढदिवसाच्या 2 अगोदर जुन्नर तालुक्यामध्ये 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या आणि त्यामध्ये अधिकच्या ग्रामपंचायती या शिवसेनेकडे येऊन ती ताईंना भेट आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. मला वाटतं ती सगळ्यात मोठी भेट. खरं तर सर्वपक्षीय मंडळी समोर देखील आहेत, व्यासपीठावर देखील आहेत. ताईंचा कामाचा झपाटा, काय कामाचा उरक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2002 या भगिनीनं कधी माग वळून पाहिलं नाही. तालुक्यामध्ये खूप वेगवेगळ्या वावड्या उठतात, कार्यकर्त्यांमध्ये कारण नसताना निष्कारण कार्यकर्त्यांमध्ये देखील वेगळी एक भावना येते. मला तुम्हाला विनंती करायची, तुम्ही तिथे जवळ असता निश्चितपणाने तुम्ही सांगितलेलं वरती मनावर घेतलं जातं आम्हाला असं वाटतंय. त्यामुळं या निमित्तानं अधिक न बोलता नाना पाटील बोलणार आहेत. ताई आपल्याला मी शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीनं उपस्थित, खरं तर शाखा प्रमुखापासून उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, आमचे नगराध्यक्ष शामभाऊ पांडे, त्यांचे सर्व नगरसेवक, पंचायत समितीच्या सभापती, सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, खूप सारे मंडळी, अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, सगळीच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देत असताना आज दुपारीच आपल्या विभागाचे खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख सन्माननीय रामशेठ गावडे, हे देखील आदरणीय आशाताईंना शुभेच्छा देऊन गेलेले आहेत. अधिक न बोलता उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं, सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं ताई आपल्याला मनापासूनच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझ्या गावातसुद्धा ताईंनी 5-50 लाख रुपयाची कामं दिली, म्हणजे ताई विरोधी पक्षाचं गाव आहे की तेवढे पदाधिकारी असताना सुद्धा कामं देतात. तो तालुक्यातला असं एकही गाव राहिले का ताईने त्या ठिकाणी विकास कामं दिली नाही. एवढं सगळं ताई करत असताना ताईच्या वाढदिवसात आपण सगळे एवढा उशिरा थांबलोय. खरं तर एकच सांगेन की ताईची गेल्या वर्षी तब्येत चांगली नव्हती. ताईंना सगळेजण देव पाण्यात ठेवून होते की ताईची तब्येत बरी व्हावी. ताईचा या गेल्या वर्षीचा वाढदिवस आपण धडक्यात साजरा केला. नारायणगावच्या जिल्हा परिषद निवडणुकीला काही फिरू शकल्या नाही, त्या ठिकाणी चांगल्या फरकाने जोडून आल्या. विपक्षीय काही सांगणार नाही ताई, परंतु माझ्यानंतर आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दादा नाना बोलणार आहेत. मी एवढं सांगेन की जुन्नर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, जुन्नर तालुक्यातील दूध उत्पादकांच्या वतीनं ताईंचं भावी आयुष्य भरभराटीत जावं, त्यांच्या राजकीय आकांक्षा पूर्ण होत, त्यांना वाढदिवसाच्या मनापासून त्या शुभेच्छा व्यक्त करतो. की मोठा ताईंना मला प्रत्येक वेळेला भेटल्या तर आज पण आजही जरी भेटल्या तरी भेटाशिवाय तरी हात मारत नाही.
आज ताईंच्या आशीर्वादाने आम्ही राजकारणामध्ये आलो, उपनगराध्यक्ष झालो. मागच्या वर्षी जेव्हा नगरपालिकेची निवडणूक होऊन गेली त्यावेळेस ताईंची तब्येत खूप खालावलेली होती. आई भेटलं जेव्हा घेऊन ताईंच्या अवस्था होऊन आम्हाला देखील वाईट वाटलं, बापरे एवढे वाघीण आपल्या तालुक्यातले आणि अशा अवस्था. परंतु देवाचा आपल्या सगळ्यांना पाठिंबा होता, ताईंना पाठिंबा होतो म्हणून ताई आज आपल्या डोळ्यासमोर सुस्थितीमध्ये परत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये माऊलीशील खंडागळे असतील, गणेश भाऊ असतील आणि सगळ्यांचे आपले बॉस खासदार शिवाजी वाडकर पाटील असतील यांच्यासारख्या माणसांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते विश्वास ठेवला आणि आम्हाला उमेदवारी मिळाली. परंतु राजकीय जीवनामध्ये वाचल्या करत असताना खऱ्या अर्थाने लहान मुलापासून ते म्हणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचे असलेल्या ताई, परंतु आपल्याला कुणाला आईसारख्या असतील कुणाला ताईसारख्या असतील. निश्चितच सर्व मान्यवरांनी ताईंच्या भावी कारकिर्दीबद्दल यशोजित असं गौरव केलेला आहे. आजवर झालेल्या ताईंच्या कामाला देखील आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी समीर भगत असतील, अविनाश केंडेले, अंकिता गोसावी, सुवर्णताई बनकर, दिपेजी परदेशी, त्याचप्रमाणे जुन्नर शरद माळले, सर्व शिवसैनिक, त्यामुळे शिवदर्शन असेल, आमचा खुड्या सागर असेल, अनेक मान्यवर मुकेश भेट अजून असतील, या सर्वांच्या वतीने ताईंनी आजवर केलेल्या कामाला सलाम करतो आणि ताईंच्या इथून पुढच्या कामाला देखील कारकिर्दीला देखील लाख लाख शुभेच्छा माझ्या दोन शब्द संपवतो. जय. खऱ्या अर्थाने या विषयामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे आणि ताईंना सगळे म्हणतात त्या इथं बोर्ड बघितले, भावी आमदार लिहिलेले, कोणी काय म्हणतात कोणी काय. ताईंचं काम अत्यंत 20 वर्षात मी जवळून बघितलेलं आहे, अत्यंत चांगलं काम आहे. एखाद्याच्या विषयावर जर हात घातला तर ते पुरं पाडणारं असं एक आघाडलेलं व्यक्तिमत्व आहे. जलांबल्यापासून मुंबईत राहिल्या नंतर आज 20 वर्ष झाले इथं आल्यानंतर त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं बरेच आजार झाले. काही लोक काही म्हणायचे आता उद्या जात्यात का परवा जात्यात अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्या वस्तुस्थिती मी सांगतो कारण आम्ही दवाखान्यात गेलो होतो, परंतु परमेश्वर कृपा आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना पुनर्जन्म मिळला असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. मी त्यांना माझ्या वतीने, देवकाली कुटुंबियाच्या वतीने, पुणे जिल्हा परिषदच्या वतीने कोटी कोटी अशा शुभेच्छा देतो. आणि ताई तुमची इच्छा आता सगळ्यांनी बोलून दाखवली. मी तुम्हाला शेवटचं सांगतो, गत वर्षी मी तेच बोललो, इकडे काय तुमचं होणार नाही. तुम्ही माझ्याकडे या, मी माननीय साहेबांना दादांना विनंती करतो आणि तुम्हाला सगळ्या या लोकांची इच्छा पूर्ण करून टाकतो. बघा, मी आज तुम्हाला विनंती केलेली स्वतः आग्रह करून आता आवर्तन दिलेले आज असं समजा. मागील वर्षी मी बोला मी म्हटलं होतं, परंतु ताईंच्या काही मनात येईना, परंतु आता ते दिवस जवळ आलेले असं मला वाटतं. तुम्ही सर्व जनतेला माझं विनंती राहील की आपण अत्यंत कामसू असं व्यक्तिमत्व उभं इथं ऐकणार, इथं ठेवू नका. माझ्याकडं अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम होईल, माझ्याही पक्षात तुमची गरज आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि आता जरी ताई म्हटल्या त्यांना वर्ष झालेले आहेत, 6-10 महिने जिल्हा परिषद झालेले. उद्या जर ताईला ZP सदस्य म्हणून जरी काम करत असते तरी उद्या जरी तुम्ही म्हटला तरी मी आदरणीय दादांबरोबर साहेबांबरोबर बोलून आमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर बोलून ते काय उपाध्यक्ष झाले तरी अध्यक्ष झाल्यागतच आहेत, काही सदस्य असले तरी अध्यक्ष असल्यागत आहेत. त्यामुळं तुम्ही जर म्हटला पदाधिकारी म्हणून उद्या बसायचं खुर्चीओ ही सुद्धा मी आदरणीय दादांना तुमच्या वतीने बोलू शकतो. हेच खरं गिफ्ट माझ्या वतीने तुम्हाला वय राहत. एवढ्या वेळ सगळ्यांना ऐकलं का नाही, शांत बसतो. आणि माझ्या मी भावना माझ्या बहिणीबद्दल काय मी तुम्ही आता वास्तविक पाहता वाढदिवस आहे, त्याला राजकारणाचं स्वरूप आणलं. म्हणल्यानंतर मी जिथं काम करतोय तिथं मलाही माझं काम केलं पाहिजे ना. आणि माझी जी तळमळ आहे, माझी तिच्याबद्दलची भावना आहे माझ्या बहिणीबद्दल, ती माझ्या या भोळ्या बावड्या कामाकष्ट शेतकऱ्यांवर बोलून दाखवली पाहिजे. म्हणजे त्यांना कळलं पाहिजे ना की नाना काय पार्टी काय. त्यामुळं आता चर्चेचा विषय जाऊ द्या, परंतु वस्तुस्थिती अशी आहे. फार तुमच्या इकडे आता रस्ते घेत चालू आहे. ताई पुन्हा एकदा तुम्हाला माझ्या वतीने विनंती करतो, आपल्याला आमचे सदैव दरवाजे खुले राहतील. तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी दादांपर्यंत साहेबांपर्यंत चर्चा करतो. तुम्हाला माझ्या वतीने तुमच्या कामाची पद्धत तर सगळ्याला सांगितली, आदरणीय माझ्या अगोदरचे सर्व वक्ते बोललेले, परंतु
अत्यंत चांगलं असं काम असं आगळं वेगळं प्रत्येक वेळेस. आता मी सुद्धा 20 वर्ष त्यांच्या बरोबर आहे, मी सुद्धा यावेळी दुसऱ्या वारात निवडून आलेलो, त्या सुद्धा दरवेळेस दुसऱ्या आहेत त्या लागलेल्या आहेत, माझे सुद्धा त्यांच्या बरोबर बरेच ऐकून त्या दिवस गेलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. माझ्याकडून कुठलंही काम जे जरी समजा पार्टी म्हणून आम्ही कधी एकमेकाकडे बघत नाही, पक्षपातपणा आम्ही करत नाही, फक्त विकासाचा धारा या जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे जे काम आजपर्यंत सांगितलं ते ते काम आम्ही करत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहू अशा पद्धतीचं तुम्हाला माझ्या या मुचके वाढीत मी शब्द देतो. पुन्हा एकदा ताईंना माझ्या वतीने, पुणे जिल्हा परिषदच्या वतीने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. महाराष्ट्र राज्य रक्तदैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना देखील मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेले सर्वच प्रथमता मला बहिणीपेक्षाही जास्त पाठीवर पाय देऊन आलेल्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करणारे आणि निश्चितपणाने शब्द टाकला असतो तो झेलणारे असे आमच्या जिल्हा परिषदेतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नाना देवकाते, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका प्रमुख आमचे पावली खंडारे, उप जिल्हा प्रमुख शरद अण्णा, आमचे ज्येष्ठ नेते, परंतु सध्या जास्त बाहेर पडत नाही, परंतु आज मी त्यांना 4 तास इथे बसवून ठेवलंय असे राजे संभाजी. आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला आवाजून उपस्थित असलेले या मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य उद्योगपती गुलाब शेठ पाटके, त्याचबरोबर आंबेगाव मधून आलेले दरेकर भाऊ, खेड मधून आलेले बाबाजी काळे आणि खऱ्या अर्थाने आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब पाटील या ठिकाणी ज्यांच्यासाठी जल्लोष ते बाबुरावाला नारंगावाला या ठिकाणी बाबूभाऊ पाटील राजे प्रतिष्ठानचे सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे निवडून आलेल्या सदस्य, आमचे 2 आम्हाला सुटका लावून गेलेले पण आमचा हेमंत भाऊ कोले असतील, हृदयस्थान असेल या ठिकाणी उपस्थित असलेले नारंगाव पूर्णच उतरलेला आहे, जुन्नर नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, कारण आता सगळ्यांना थंडी इतकी भरली आहे आणि या ठिकाणी अंत पाहणे योग्य होणार नाही आणि ज्यादाचा वेळ घेणार नाही, पण ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, मग कांदळीमधून सुद्धा आमच्या एका भगिनीने मनोगत व्यक्त केलं, विटे ताईंना संधी मिळाली नाही कारण त्या उशिरा आल्या, लवकर आल्या असत्या तर निश्चितपणाने त्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. या ठिकाणी उपस्थित हिराताईंनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं, अण्णांनी म्हणजेच मंगेश अण्णा काकडे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं, या ठिकाणी संगीताताई उपस्थित आहेत आणि तराडीच्या अगदी आमच्या वैशाखताई आले पटावून आले आहेत, खूप लांबून लांबून लोक आली आहेत आणि झुंज देणारं झुंजार नेतृत्व पिंपळवंडीमधल्या माजी सरपंच स्नेहलताताई सोनवणे ज्यांनी कडी झुंज आज सुद्धा दिली, निवडणुकीला उभ्या राहिल्या, त्यांना खूप दहशत झाली, नवऱ्याला दमबाजी झाली, या तालुक्याच्या नेतृत्वाने दाबण्याचा प्रयत्न केला, बस म्हटलं बाई खाली बसली नाही, बाई आमच्या ताई म्हटल्या माघार घेणार नाही. आणि खऱ्या अर्थाने मी एका सैनिकाची मुलगी आहे, माघार घेणं मला शिकवलं नाही आणि त्या लढल्या, त्यांच्या लढाऊपणासाठी एका महिलेने जी जिद्द दाखवली त्याला पण मी सलाम करते. या ठिकाणी उपस्थित असलेले दोन्ही सभापती आजी आणि माझी ललिताताई असेल संगीताताई असेल, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने नारंगावचं निश्चितपणाने शाबीरभाई नंतर कोणी नेतृत्व कर्तृत्व त्यांच्या पायाभूत केलं असेल तर ते आमचे बाळासाहेब पाटे ज्यांना आज या जोडा या ठाई पाहायला मिळालं, मुलाचं कर्तृत्व आणि खऱ्या अर्थाने धन्य पावले.
आम्हाला देखील त्यांचा आशीर्वाद कायम लाभला. या ठिकाणी नारायणगाव मध्ये त्यांना साथ देणार त्यांचे ज्येष्ठ शिक्षणिक युधाजी तांबे, या ठिकाणी दिलीप मामा दिलीप भाऊ आहे वाजगे उपस्थित असलेले, बिजू पंकजी उपस्थित असलेले, एकनाथजी शेट्टे थंडी लागते ताई जायचं म्हणाले म्हटलं चालणार नाही, अशोकजी पाटे सरपंच माजी मेहरजी मैत्रे आणि सगळ्याचं म्हणजे अगदी पाडळीच्या नाणांपासून सुरेकांतजींपासून आमचे सर्व उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख, या ठिकाणी युवा सेनेचे अध्यक्ष ज्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही त्याचा आम्हाला निश्चित खंत आहे, कारण युवा नेतृत्वाने बोललं पाहिजे परंतु काळजी करू नको. भाऊ तू उशिरा आला पण गणेश मी तुझी गणेशची लग्न तुझी खंत भरून काढली, या ठिकाणी युवांचं नेतृत्व केलं आणि ज्यांना खऱ्या अर्थाने जे सगळ्यात पहिले अटेक लावली जयंती बाबळे वास्तविक ज्येष्ठ म्हणून ते लवकर आले होते लवकर बोलायला पाहिजे होते पण त्यांना सुद्धा संधी उपलब्ध झाली नाही. या ठिकाणी राजूने बाजी मारली नाशिकने बाजी मारली परंतु बाकीचे सर्व राहून गेले. या गावातील काही जणांना बोलायचं होतं आत्ताच नुकतंच आमची निवडणूक झाली बिनविरोध झाली सरपंच झाले आमचे आणि सरपंच देण्यांना सुद्धा बोलता आलं असतं पण ते बोलण्यापेक्षा जास्त करण्याचं काम करतात. या ठिकाणी किसन गायकवाडला सुद्धा संधी मिळाली नाही सुरेश गायकवाडला सुद्धा मिळाली नाही. या ठिकाणी आमचा दगडू आणि सगळे हे सहकारी तरुण मित्रांना किंवा आमचा युवा सुद्धा बोलू शकला असता त्याला सुद्धा संधी मिळाली नाही. या ठिकाणी अनेक जण आहेत ज्यांची नावं घ्यायला गेली तर मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकते. या ठिकाणी सोनवणे ताईंचं सांगितलं त्याच पद्धतीने सचिन ठाणेकर हा पिंपळवणी मधून निवडून आलेला आहे. काय बोलतो बाळा उभं राहायचं नाही उभा राहणार म्हटला आणि नुसता उभा नाही राहिला तर तब्बल 400 मताने निवडून आला. 400 मताने निवडून आला एक गरीब सर्वसामान्य कार्यकर्ता फाटका कार्यकर्ता पण नेटका नेटका या अर्थी की कोणालाही आरोग्यामध्ये गरज पडली की धावून जाणारा आणि त्या ठिकाणी मग मुख्यमंत्री निधीपर्यंत अगदी मुंबईपर्यंत वाऱ्या करेल एसटीने धावेल आमच्या सगळ्यांकडनं मदत मागेल की तिथे फोन करा तिथे हे करा अशा पद्धतीने काम करणारा माणूस आज निवडून आला. पैशावर सगळं चालतं असं नाही या ठिकाणी कामाची पावती लोक देतात आणि हा विकासाचा ध्यास घेऊन ज्या वेळेला मी घरात बसून निवडून येऊ शकते या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायत विकासाच्या विश्वासावरच निवडून दिलेली आहे. संतोष नाना खैरे असतील या ठिकाणी आमचा राजू मेहर जो खऱ्या अर्थाने वालुवाडीमधून देखील बरीच लोक आलेली आहेत प्रत्येकाचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे पण मी नाव घ्यायला लागली तर खरोखरच अध्यक्ष म्हणाले बाकीचे म्हणाले त्या पद्धतीने संपूर्ण दिवस निघून जाय एक तास तरी कमीत कमी लागेल. हे सगळे चेहरे माझे आहेत हे सगळी माणसं माझी आहेत माझ्यावर प्रेम करणारी आहेत नितांत प्रेम करणारी आहेत आणि म्हणून या ठिकाणी कृपा करून मला समजून घ्या कारण हेमंत भाऊ बोला मी बोलतच नाही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कायम कारण भुजबळ परिवारातला अगदी भुजबळांच्या घरातला किंवा बाबाचा म्हणजे पुतण्याच लागतो पण त्याने सुद्धा या ठिकाणी आपल्या ताईबद्दल बोलला त्याला सांगितलं की बोल तो लगेच उठला आणि बोलला. बोलण्याचं कारण काय की त्यांना फक्त एकच कळतंय की हात दिल्यानंतर आमच्यासाठी कोण धावून येत आहे तर आमची ताई येते. या ठिकाणी वास्तविक पता मिस्टर बुचके केव्हापासून कार्यक्रम सुरू झाल्यापासून दारात तिथे उभे आहे. मला अध्यक्ष म्हणाले की मला बुचके सर्वांनी तिकडे आणलं म्हणजे या ठिकाणी माझ्या मुली आल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीने ज्योतीने नेतृत्व केलं. या ठिकाणी माझ्या जागी तिने निवडणूक लढवत असताना तिला मुंबईत लढवायचं होतं पण मी आजही बघून ती थांबली स्वतःची कारकिर्द थांबवली तिला देखील उमेदवारी त्या ठिकाणी दिली जात होती पण ती स्वीकारली नाही. तिचं त्याबरोबर या ठिकाणी माझा भाऊ असेल भाऊजे असेल सगळेच माझ्या कुटुंबातली छोटी मुलगी असेल जावई सगळे सगळेच उपस्थित आहे. या ठिकाणी अजितजी वाघ शेतकऱ्यांचं नेतृत्व करतायत. या ठिकाणी अनेक मान्यवर असे आहेत माझ्या माजी सरपंच दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या आजही आजी म्हणून काम करत आहेत. अध्यक्ष महोदय या गावामध्ये कोणीच माजी होत नाही याचं कारण एक तर निवडणूकच होत नाही निवडणूक होत नाही म्हणजे दोन गट पडत नाही दोन गट पडत नाही म्हणून माजी सरपंच आजीला घेऊन चालतो आजी माजीला घेतल्याशिवाय काम करत नाही त्यामुळे सगळेचे सगळे सरपंच आज तुम्हाला या ठिकाणी दिसतील. शाखा प्रमुख देखील आमचा तरुण आहे आमच्या गावचं कौतुक म्हणलं की बघा या गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या आमचा आदिवासी सरपंच आहेत गवारी भाऊ पण ते सुद्धा
आज तकारी कधीच माझी झाली नाही. माझी ही उपाधी आमच्या एकाही सरपंचाला लागू होत नाही, कारण नुसतं घरात बसून माझी म्हणून घेत नाहीये. कार्यक्रम कुठलाही असला तर तरुणांबरोबर आज अगदी पत्रवया उचलण्यापासून तर तुमच्या लावण्यापासून सगळी कामं करणारी ही मंडळी आहेत. आणि म्हणून हे गाव खऱ्या अर्थाने कोंडाजी बाबा बेऱ्यांचं गाव बस त्यांच्या स्पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली भव्य पताका आजही माझ्या गावात माळकऱ्यांची संख्या आहे. संपूर्ण गाव आमचं माळकऱ्यांचं आहे. आणि म्हणून मला नितांत अभिमान आहे की ज्या गावात मी जन्माला आली त्या गुंजळवाडी गावचे खऱ्या अर्थाने गुंजळवाडी गावची मी कन्या आर्वी गुंजळवाडी म्हणतात, पिंपळगाव गुंज आर्वी पिंपळगाव म्हणतात तिथली मी कन्या आहे. साधू महाराज बायकर म्हणजे माहेर होत तिथे साधू महाराज बायकर होते. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी सून झाले त्या ठिकाणी कोंडाजी बाबा डेऱ्यांचा भव्य पताका खांद्यावर घेतली. आणि खरंच नानांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी काम करत असताना केंद्रबिंदू फक्त माझा सर्वसामान्य व्यक्ती आणि खऱ्या अर्थाने माझं समाधान त्याच्यात आहे. मला असं वाटतं की चितेवरून उठून आली ती फक्त एकाच उद्देशाने कदाचित का देवाच्या मनात काहीतरी आहे. देवाच्या मनात निश्चित काहीतरी आहे. देव ते घडवणार आहे. देव मला उद्या निश्चित आमदार करणार आहे. अध्यक्ष महोदय मी माझी स्वतःची आत्मविश्वास सांगतो. हा माझा आत्मविश्वास ह्यात माझ्या समोर नाहीये तर माझ्या समोर बसलेल्या ह्या जुन्नर तालुक्यातल्या कण्या कोपऱ्यातून आलेल्या कालपर्यंत ठरलं होतं की नारायणगाव मध्ये वाढदिवस होणार. काहीच तयारी नाही, काहीच सांगणं नाही. गावातली मंडळी वाडीतली मंडळी सरपंच मंडळी विचारत आहेत करायचं काय. मुंबईवरून फोन येत आहेत तुझा वाढदिवस आहे तरी कुठे. परंतु मला काहीच कळत नव्हतं कारण मी जशी निवडणुकीची धुरा हातात घेतली नारायणगावची आणि माझ्या डोळ्यापुढे एकच होतं. मी म्हणायचे कोणताही गावचा माणूस विचारू दे कोणी विचारू दे. मी म्हणायचं आधी लग्न कोंडाण्याचं आणि मगच विचार करायचा वाढदिवसाचा. आणि म्हणून साठी जर निवडणुकीचा निकालच 27 तारखेला होता, निवडणुकीचं मतदानच 26 तारखेला होतं तर निवडणुकीच्या ह्या त्या परिस्थितीमध्ये मी कसा विचार करणार होती स्वतःच्या वाढदिवसाचा. आणि म्हणून मला माहिती होतं ज्या दिवशी मी नारायणगाव जिंकेन या तालुक्याचं नाक खऱ्या अर्थाने आमच्या हातात येईल त्यानंतर निश्चितपणाने आमची झेप ही भरारी मोठी असेल. माझा विश्वास आहे माझ्या जनतेवर, माझ्या मायबाप जनतेवर. आणि म्हणून आज मी निश्चितपणाने सांगते की येणाऱ्या 18 हो नाही तर 19 हो मी आता एकच चंग बांधला आहे की मला आमदार यावेळी व्हायचंच आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय तुम्ही म्हणत असाल तुम्ही कराल, पण माझा विश्वास माझ्या कार्यावर माझ्या याच्यावर आहे. तुमचा मोठेपण आहे. तुम्ही माझ्या मागे 2 वर्ष लागलाय परंतु मला विश्वास आहे की ही जनता उद्या कोणालाच मानणार नाही, ही ठरवणार आहे आणि हीच जनता ठरवणार, हीच जनता करणार. म्हणून मनोजभाई तुम्ही काही काळजी करू नका. मातोश्रीच मला बोलून घेणार आहे हे मी तुम्हाला आज सांगते. या ठिकाणी आज माझा वाढदिवस, माझ्या वाढदिवसासाठी आलेले आपण सर्वजण एवढ्या थंडीच्या कडाक्याच्या थंडीत आपण संपूर्ण जुन्नर तालुक्याने माझ्यावर जे प्रेम दाखवलं मला तपासायचं होतं की मी न सांगता माझा फोन न जाता माझा फोन गेला असेल तो फक्त या ठिकाणी असणाऱ्या अध्यक्षाला, माझा फोन गेला असेल तर फक्त 4 येणाऱ्या पाहुण्यांसाठी कारण त्या पाहुण्यांनी यावं म्हणून, नाहीतर माझ्या मुलांनी माझ्या या गावातल्या तरुणांनी त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही फोन करतो. जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासनाने सांगितलं आम्ही फोन करतो पण माझा फोन कुणालाही आला नसेल. आला का तरी का भाऊ, आला का कारण अजिबात नाही. म्हणून सांगते मला तिथे तपासून पाहायचं होतं की मी न करता माझं गाव काय करतंय, माझी पोरं काय करतंय. 20 वर्ष या ठिकाणी मी काम करते आहे, 16 वर्ष निश्चित झाली, 27 होऊन झालं. अशा परिस्थितीमध्ये तपासून घेत असताना स्वतःला खणखणून आपण नाणं आहे का, आपण जनतेच्या योग्यतेत बसतोय का हे तपासणं गरजेचं असतं. आणि ते तपासण्याची माझी तपासणी पूर्ण झाली आहे बाळासाहेब. आणि म्हणून आम्हाला पूर्ण विश्वास दिला आहे तो जनतेने, आम जनतेने. मी आता तिकिटासाठी तिथे 2 महिने घालवत बसणार नाही. मी आता थेट कामाला लागणार आणि कामाला जी लागलेलीच आहे ती थांबली नव्हती, त्याचं स्पीड वाढवणार आणि ते स्पीड इतकं असेल की 100 च्या पुढेच जाणार. आणि मग पहा की हा जुन्नर तालुका, हा जिल्हा काय म्हणतो, काय सांगतो आणि मग पक्ष काय ठरवतो. या ठिकाणी आपण सगळे आलात, आपल्या सर्वांचं ऋण आहे माझ्यावर. या ऋणातून मला कधीच उतराही व्हायचं नाही. आणि खऱ्या अर्थाने सांगते की येणाऱ्या काळामध्ये एकदाच व्हायचं आहे,
एकदाच त्या सभागृहात जायचंय आणि विधान परिषदेमध्ये गेल्यावर जशा पद्धतीने 2002 ला आपण माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला या जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या जागेवर बसवलं, जिल्हा परिषद सदस्य केलं आणि मी मोहरा चेहरा बदलून टाकला जिल्हा परिषद सदस्याचा आणि जिल्हा परिषद सदस्य कसा असावा ते निर्माण करण्याची ताकद मी निर्माण स्वतःमध्ये केली. त्याच पद्धतीने त्या सभागृहामध्ये विधानसभेत गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आमदार कसा असावा आणि आमदारी बाई काय करू शकते हे मला एकदा दाखवून द्यायचं आहे. कारण आधीच्याच कोणीतरी सांगितलं 51 झालं वास्तविक पाहता महिलेला तिचं वय आणि पुरुषाला त्याचा पगार विचारू नये. परंतु या ठिकाणी मी होय की या जुन्नर तालुक्यातल्या जनतेची माय पण आहे, ताय पण आहे आणि म्हणून सांगते की येणारी 2000 पुढची ह्या आताची येणारी निवडणूक ती उद्या लागो नाही तर 18 लागो नाही तर 19 लागो आपण सज्ज आहोत, सज्ज राहणार हा ठाम निर्धार आहे. तांबे आज राजांनी सांगितलं राजे हे नऊलाच केलं असतं तर कदाचित आज दुसऱ्यांचे नंबर लागले असते. मला आज त्याची खंत वाटते. तुम्ही आज जागे झाला, चलो देर आहे दुरुस्त आहे, हिम्मत आहे मदत मदरे खुदा असं मी म्हणते आणि या ठिकाणी सर्व आलेल्यांना मानाचा उजा करते. प्रथमतः आपण सर्वजण ज्या पद्धतीने आज आलात, पोटिकीने आलात, माझ्या प्रेमा खातर आलात, गेल्या वर्षी पाहायला आला होता की ताई जाणार होती गेली म्हणून समजली उद्या जाते की आज जाते ती पाहायला आला होता. आज तुम्ही आला होता की वाघीण डकाला मारत सुटलेली आहे, हिने आता एक एक स्थितीच काबीज करायला सुरुवात केली आहे, ती कशी असते ती पाहायला आलात. तुम्हाला एकदा पुन्हा सांगते शिवछत्रपतींच्या भूमीत या ठिकाणी आपण मला संधी देणार, मी ती घेणार आणि ती कहेत असताना निश्चितपणाने इतिहास मोडून काढणार. जय हिंद जय महाराष्ट्र. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. आज आपण इथेच थांबणार आहोत, मात्र पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त आपला आवाज. हाक तुमची, सात आमची. धन्यवाद.